कापशाचा हा जो आवाज तुम्हाला येतोय हा आवाज आज ही अनेक वाड्या वस्त्यांमध्ये ऐकायला मिळतो। सध्या मी आहे अकोल्यातल्या मूर्तिजापूर मध्ये आणि मूर्तिजापूर मध्ये आज दिवाळी आहे, कारण मूर्तिजापूर मध्ये अनेक वर्षांनंतर आज हा हापशाचा आवाज आणि अनेक दिवसांनंतर मूर्तिजापूरकरांना पाणी बघायला मिळालंय। अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या आहे, अस्वच्छता आहे, घरकुल योजनेचा घोटाळा आहे। बघूयात निवडणूक यात्रेमध्ये अकोल्यातल्या मूर्तिजापूरकरांच्या मनात नेमकं काय आहे। अकोल्यातल्या मूर्तिजापूर मध्ये सध्या मी आली आणि मूर्तिजापूर मध्ये मला एक वेगळं दृश्य बघायला मिळालं। माझ्या बाजूला हा पाण्याने भरलेला ड्रम तुम्ही बघताय। या पाण्याच्या टाक्या तुम्हाला अशा चौका चौकात लागलेल्या बघायला मिळतील, गल्ली गल्लीत लागलेल्या बघायला मिळतील। मात्र अनोखी गोष्ट ही आहे की या पाण्याच्या टाक्यांना कुलूप लावलेला आहे, कडी कोयंडा घालून हे कुलूप लावलंय। अनेकांना आपल्या तिजोरीला कुलूप लावण्याची सवय असते, या ठिकाणी आपण आपले पैसे, मौल्यवान गोष्टी आणि दागदागिने चोरीला जाऊ नये म्हणून कुलूप लावतो। मात्र माझ्या आजूबाजूला तुम्ही चौका चौकात या पाण्याने भरलेल्या टाक्या बघताय आणि या प्रत्येक टाकीला कडी कोयंडा आणि कुलूप घातलंय। अर्थात कारण हेच आहे की पाणी चोरीला जाऊ नये। मला सांगा की कुलूप घालता तुम्ही असं पाण्याच्या टाक्यांना रोज? हो, पाणी घेऊन जातात ना कोणी माणूस, ते लावून ठेवावं लागते पाण्याची चोरी होते म्हणून। मग एवढी भीती काय, पाणी येत नाही? पाणी येत नाही ना, कधी कधी 15-15 दिवस नळ येत नाही, कधी कधी महिनाभर येत नाही, मग काय छान वापर करावा म्हणून भरून ठेवा लागते, कुलूप लावून ठेवा लागते। नेहमी पाणी नाही भेटत आम्हाला, विकत पाणी घ्यावं लागते। कितीला पडते मग? 50 रुपये कोठी, 1 कोटी 50 ची भेटते। 150 पर्यंत पाणी भेटते। 2-3 तब्येती वगैरे बिघडत नाही का? खराब करतात, मग आता दवाखान्यात न्यायला लागते, काय करावं? मग आता पाणीच येत नाही, नळाची सवय पडलेली आहे, पाणीच येत नाही, मग काय करा? तोच प्रश्न राहते ना पाण्याचा, पाणी कुठे आहे? घरोघरी नळ नाही तर मग इथेच भरून। तुम्ही मत देता तेव्हा विचारता का हा प्रश्न? येतील तर विचारू ना आम्ही त्यांना, त्यांच्या घरी जाऊन थोडी ना विचारणार आहे कोणी। जाऊन बघितलं त्यांना की हो देतो, हापशी देतो, नळ देतो, हे ते करतो। आता इथं आम्ही राहिले, आलो 9 वर्ष होऊन राहिले, तर नळ घरचे कनेक्शन चालू केले, म्हणजे पाईप लावून दिलेले आहेत, पण ते कनेक्शन चालू नाही केलं। मग कोणाच्या घरी जाता वेळा जा? घरी गेलो की मग ते हो लावून देतो बस, मग ते इलेक्शन झालं की बोलून गेले, मग ते लोक ना डबल तोंड दाखवत नाही, काहीच नाही। निवडणूक आता काय का सांगा, कोणाली वोटिंग दिलं तर नळ थोडी येते आमच्या इकडे। तपलिंग नाल्याची आहे गंदगी, नळाचं पाण्याचं तपली। किती वर्ष झाली ही समस्या? 5-6 वर्ष झालेलं आहे। 5-6 वर्ष जास्त। किती वर्ष झाली समस्या? 2000 मध्ये घरकुल बनलेले आहेत मॅडम, तेव्हापासून हीच समस्या। फक्त 4-8 दिवस संडास गिंडा साफ होते, आणि नाल्या साफ होते, पण जेव्हापासून इथे रहिवासी आलेले आहेत तेव्हापासून हाच विषय आहे। ना नाल्या उपसले जातात, ना संडास क्लिअर आहेत आमचे लोक इकडे, लेडीज इथे उघडा संडासले जातात, आम्हाला इकडे जावं लागते, काय सर्व सुविधाच नाहीये तिथे उपलब्ध कोणत्या। आता कोणी पण निवडून येऊ, बीजेपी की काँग्रेस येऊ, ते आमच्या समस्या दूर करणार नाही आहेत, फक्त निवडणुकीच्या आमच्या घरापर्यंत येतात, बंद झालं। हे म्हटलं नगरपालिकेनं घरकुल आम्हाला बांधून दिले आहेत, हे घरकुल बांधून दिले आहेत ना, तर एक असं घर नाही म्हटलं का ते गळत नसेल म्हणून। घरपोस नळ, नळाची सुविधा आहे, पण आजपर्यंत कोणाला पाणी घरपोस आलेलं नाही, बस हेच म्हणणं आहे। नळावर हमेशा भांडणं होतात इथं, कोणाचं काही चोरून जाते, भांडत्या पाण्यासाठी सगळ्यांना भांडगोळ चालू आहे। 100 रुपयात मीटर होतं, पण 100 रुपयात मीटर तर नाही भेटलं, 2-2 हजार रुपयाने आम्ही मीटर घेतलं, आजपर्यंत अंधारांनी सर जगलो आम्ही इथं। राहिला सवाल घरपोस नळाचा, आणि आमची स्लॅब पूर्ण गळतात म्हटलं पाणी। इकडे तर गंदगी खूप आहे, इकडे मागे पाय नाही, तुम्हीच पाना डोळ्यानं। काय मागणी कराल सरकारकडे? लाडकी बहीण पाहिजे की आणखी काय पाहिजे? लाडकी बहीण तर पाहिजेच आम्हाला। असं 1500 रुपयात खरोखरच काय होणार आहे? 1500 रुपये इथं आमचं सगळं काय, कोणती सुविधा नाही, का लाईट नाही, का गोरगरिबाच्या लेकराला कोणतं शिक्षण नाही, इथून पैदल महागाई सरी वाढू राहिली। आणि इथून मजूर वर्ग म्हटलं सगळे म्हटलं परगावात जाऊन म्हटलं शेतीत कामं करून 150-200 रुपयांनी हे करता। इथं नगरपालिकेच्या ठिकाणी आम्ही मूर्तिपूर शहरात राहतो खरी, पण आम्हाला आजपर्यंतही म्हटलं कोणता रोजगार आमच्या मूर्तिपुरात भेटलेला नाही। माणसाले काय, बाईले कोणताही नाही, परगावात जा आणि तिथून काम करून या आणि आपल्या लेकराचं उदरपोषण करा। अकोल्यामधल्या
मूर्तिजापूर मध्ये मैदानात उतरलेला उमेदवार सध्या आपल्या सोबत आहेत आणि ते आहेत या ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घेऊन शरद पवार गटाचे सम्राट डोंगर दिवे। सम्राट जी, आम्ही मूर्तिजापूर मध्ये फिरतोय, पाण्याची समस्या भीषण आहे, अस्वच्छता आहे, गटारी वाहत आहेत, अनेक वर्षांपासून याच समस्या लोक सांगतायत, लोकप्रतिनिधींची या ठिकाणी लक्ष नाहीये का? खरं तर आपण 15 वर्षापासून या मतदारसंघामध्ये विकास जो यांनी सांगितला होता तसा कुठल्याच प्रकारचा विकास झाला नाही, आपणही पाहत आहे। आणि लोकप्रतिनिधी विकासाच्या संदर्भात खूप उदासीन आहेत, त्यांनी स्वतःचं घर भरण्यामध्ये जास्त या ठिकाणी लक्ष दिलं आणि लोकांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज या मतदारसंघाची परिस्थिती आहे। तुतारी वाजणार का यंदा? 100% वाजेल तुतारी, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुतारीचा आवाज आहे आणि यावेळेस तुतारी या ठिकाणी नक्की वाजेल। मात्र आव्हान जर बघितलं तर कमळाचं देखील तुमच्याकडे, भाजपचं देखील आव्हान तुमच्यासमोर आहेच, मात्र त्याच्यासोबतच वंचित MIM यांचं सुद्धा आव्हान आहे। या ठिकाणी खऱ्या अर्थानं ही लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे आणि त्यामुळे कुणाचंही आव्हान या ठिकाणी दिसत नाही। या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला आतापर्यंत 27-28% मतदान मिळालेलं आहे, म्हणजे 70-72% मतदान हे त्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहे, परंतु त्या मताचं विभाजन झाल्यामुळे आतापर्यंत या 27-28% मतदान घेऊन या ठिकाणी भाजपा विजयी झालेली आहे। त्यामुळे फार काही आव्हान त्यांचं या ठिकाणी दिसत नाही, कारण ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे, त्यामुळे ज्यावेळेस लोक निवडणूक हातात घेतात त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारल्या जातात। या ठिकाणी मतांची टक्केवारी बघायला गेलं तर निर्णायक मतांकडे कसं बघतायत? दलित मतं असतील, मुस्लिम मतं असतील, अनेकांकडून बुद्धविहार बांधण्याची सुद्धा मागणी होते। नाही, साधारणतः आता मतदार जो आहे तो समजदार झालेला आहे। अगोदर सगळे लोक या पद्धतीने मतदान करायचे, परंतु आता सगळ्या लोकांना माहीत आहे की या ठिकाणी जर खऱ्या अर्थानं आपल्याला या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर विकास कोण करू शकते, आपल्या कामात कोण येऊ शकते, लोकांच्या हितासाठी कोण 15 वर्षापासून या ठिकाणी झटत आहे हे लोकांना माहीत आहे, म्हणून लोक त्या बाजूनं या ठिकाणी मला निवडून देतील हा आत्मविश्वास आहे। कैसा चल रहा है? बस बैठे चल रहा है। मूर्तिजापुर क्या कर रहा है, क्या वातावरण है फिलहाल चुनाव का? चुनाव का अभी तो देखा जाए तो पिंपड़े का है मेरा ख्याल। अच्छा, तुतारी की हवा चल रही क्या? किसकी? तुतारी की। तुतारी को? वो शरद पवार गुट का भी कैंडिडेट है ना यहाँ पे? हाँ, वो तो 3-4 हो गए ना। अच्छा, हाँ आप अपने गाँव को ही देखेंगे ना अपन पिंपड़े को। अच्छा, पिंपड़े आते ही यहाँ पे? हाँ आते, बेचारे अच्छे लोग हैं। हम यहाँ के हालात पूछने आए हैं कि क्या है मूर्तिजापुर का हवा। मूर्तिजापुर की हवा ये, हमारे जो आमदार है 15 साल से, तो उसने गांव का विकास कुछ भी नहीं किया। क्या क्या विकास होना अपेक्षित था आपको? पानी नहीं है मेरे ख्याल से। गांव मेन तो पानी है जी। उसके बाद फैक्ट्रियां नहीं है, बेकारी ज्यादा है, बेरोजगारी ज्यादा है और रोड नहीं है बराबर। गाँव का विकास होना चाहिए, मार्केट होना चाहिए, मार्केट नहीं है। पानी सबसे बड़ा मेन प्रॉब्लम तो पानी का है। तो हवा किसकी चल रही है, तुतारी की हवा चल रही है क्या? नहीं नहीं, अभी हवा किसकी नहीं है अभी, क्योंकि आपस में अभी तालमेल नहीं बैठा इन लोगों का। अच्छा, किसको देना है दूसरे को सपोर्ट नहीं करते स्थानीय नेता। अभी वैसा लोगों के विचार है कि भाई आमदार को बदलना चाहिए। का है मूर्तिजापुर से हवा का है? अभी तो वायरस चालू है, तबियत खराब चालू है अभी। तबियत खराब चालू है अभी, क्या है मूर्तिजापुर की हालत? खराब चल रही है, बहुत खराब चालू है। यहाँ पर रोजगार नहीं है, जो युवक है बेकार बैठे हैं लग रहा है। आदत पड़ गई यहाँ बेकारी रहने की, और सबको सब मालूम है, सबको सब मालूम है, आदत हो गई सबको करके, कोई इसका बेकार बैठे रहो, बेकार बैठे रहो। काफी योजनाएं आ रही है यहाँ पे, लाडली बहना है, बाकी योजनाओं का पैसा मिल रहा है। तो महंगाई भी बढ़ रही ना, 140 रुपए तेल हो गया लाडली बहन के चक्कर में। हाँ सभी हो रहा ना, महंगाई बढ़ गई ना। कुछ युवा लोग हैं हमारे साथ पान के ठेले पे बैठे हुए। हमने सुना कि युवा लोग बहुत बेरोजगार है यहाँ पे, और वो चीचा ने कहा कि बेरोजगार रहने की आदत हो चुकी है यहाँ के युवाओं को। हाँ यहाँ पे बहुत बेरोजगार लोग हैं युवा लोग। ये 15 साल में तो ऐसा समझ लो अकोला जिला कुछ हुआ ही नहीं, काम ही नहीं हुआ ये 15 साल में अकोले जिले में। मैं बोल रहा ना, ये ऐसा समझ लो 20 साल पीछे चले गए अकोला जिला जो है तो हमारा। महागाई बरी आहे का, त्याच्याने काय आधार झाला का? महागाई तर आता वाढणार, वाढूनच राहिली। आज काहीच आधार नाहीये त्याच्याने, आता जे पैसे भेटले त्याच्यातनी हा व्यवसाय सुरू केला। मिळतंय व्यवसायात ना काय उत्पन्न? हो मिळतंय ना।
चांगला मिळत आहे चांगला मिळत पाणी मी येते घरी हो पाणी घेणे पूर्ण पाणी येते मूर्तिजापूर तर अख्ख्या मंडळात पाणी येत नाही म्हणून आठ दिवस नळ सोडतात ते या आठवड्या गेला की पुढच्या आठवड्याची नळ रोजच्या रोज येत नाही रोज येत नाही काय दादा कसली हवा मूर्तिजापुरात यंदा कशाची निवडणुकीची काय हवा यंदा कसं सगळं चित्र ते दिसून राहिलं सगळं मिक्स दिसून राहिलं कोणी आता कोणी म्हणते आमदाराला तिकीट भेटणार नाही भेटणार त्याची चालू आहे प्रयत्न चालू आहे आणि दुसऱ्यांचाही प्रयत्न चालू आहे कोणी म्हणते आता तीन टर्म झाली चौथी भेटणार की नाही भेटणार नवीन चेहऱ्याला चान्स द्यायला पाहिजे अशी त्यांची सूचना चालू आहे कसली हवा कसली आहे कमळाची की तुतारीची हवा आहे मूर्तिजापुरात याच्यामध्ये तर आता एक राष्ट्रवादी आणि कमळमध्येच फाईट राहणार आहे काय हवा सध्या भारी 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 आहे सगळं चाललं तुतारी वाजणार की कमळ फुलणार यंदा आता डोंगरे आहे म्हणते बा आमच्याकडे डोंगरे आहे विकास झालाय का विकास नाही झाला काही डोंगरे पहिल्यांदाच आहे डोंगरेचा अच्छा पण ते आणलेत विकायला युवकांना रोजगार आहे का मूर्तिजापूर मध्ये नाही काय तुझं स्वप्न काय काय करायचं होतं काही नाही मला हे दुकान लावायचं होतं मोठं पाहिजे दुकान लावायचं होतं त्याच्यासाठी जागाच नाही मूर्तिजापूर मेन कारण मार्केटच नाही मूर्तिजापूर मार्केट नाही मूर्तिजापूरला मोठी बाजारपेठ नाही मोठी बाजारपेठ नाही धंदा गिंदा होतोय का नाही काहीच नाही काहीच नाही सकाळपासून बसेल दुकान लावलाच सकाळपासून असे बसेल मार्केटच नाही धंदा होत नाही डोंगरे भाऊ डोंगरे भाऊ पण विकास तर झाला नाही म्हणतात बऱ्याच वर्षांमध्ये आता काय करायचं नाही होईल येतात नक्की 100 येतात तुमचं पण दुकान आहे का क्या बोल रे आमदार कटला आमदार येणार नाही एवढी नाराजी काय पण मूर्तिजापूर मध्ये नाराजी अशी आहे की त्याने कोणतं काम केलं गावामध्ये तुम्ही सांगा सी काम कोणतं केलं फक्त हे रोड कोणाला झाला दुसरं कोणतं केलं बघी काहीच नाही बाजारपेठ नाही मूर्तिजापूरला बाजारपेठ नाही मूर्तिजापूरला बाजारी कटला बाजारी कटला हा म्हणून आमदार कटणार कटणार हवा मामा तुमच्याकडे कशाची निवडणुकीची निवडणुकीची भाई जो आम्हाला चांगला दिसेल आम्ही त्याला वोटिंग करणार विकास झाला का मूर्तिजापूर मध्ये कुठं झाला विकास कोणता विकास झाला रोडला खड्डे आहे स्टेशन पर्यंत जायपर्यंत किती खड्डे आहे तुम्ही जाऊन बघा ना जरा विकास झाला नाही आता जो चांगला दिसा त्याला देऊ तुतारी वाजणार की कमळ फुलणार यंदा तुतारी वाजणार की कमळ फुलणार तुतारी वाला चांगला माणूस आहे काम करणारा विकास करणारा माणूस आहे आणि त्यांना देऊ काय नाव आहे तुझं नाव काय मितांश 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 काय करतो दिवसभर धंदा धंदा बत्ताशे विकतो धंदा आवडत आहे तुला साखर खायला आवडत आहे किती वर्षाचा आहे बोरग 3 आहे मॅम बर मग कसं वाटतं या पोराचं भविष्य मूर्तिजापूर मध्ये सुरक्षित आहे का भविष्य चांगलं घ्यायचं भविष्य तर नाही आहे मूर्तिजापुरात सुरक्षित कारण शिक्षणाची आणि मराठी शाळेची खूप दैनंदिन अवस्था आहे इथले प्रत्येक सरकारी शाळेची अशी अवस्था आहे की कुठल्याच सामान्य नागरिकांना सरकारी शाळेत टाकण्याची इच्छाच होत नाही प्रत्येक प्रायव्हेट शाळात शाळेमध्ये जाण्याचा विचार करतो मराठीला आता दर्जा तर भेटलेला आहे पण मराठी शाळा कुठं सुधारलेली आहे अजूनही त्याची जी अवस्था आहे त्याच अवस्थेत आहे आता तुतारीची हवा आहे की कमळ फुलणार अशी हवा आहे हवा तर तुतारीची आणि कमळची दोन्हीची बरोबरीत आहे आता जे टक्कर होणार त्या आटाकाट्याचीच टक्कर होणार आहे काही सांगता नाही कमळ पण फुलू शकते नाही तर तुतारी पण वाचू शकते काट्याची टक्कर आहे त्याच्यामुळे मूर्तिजापूर मधल्या एका छोट्याशा लहानशा बाजारपेठेत मी आहे आणि मितांशच्या दुकानात आहे मी बाय मितांश मितांश तिलगोटे असं या छोटूच नाव आहे थँक्यू थँक्यू सध्या मूर्तिजापूर मध्ये मी आहे आणि टांग्याची सवारी इथे करतोय दादा तुमच्या गावात टांगे कधीपासून आले टांगे खूप जुने म्हणजे इंग्रजाच्या काळापासून आहेत टांगे आतापर्यंत चालूच आहेत बाकीची दळणवळणाची व्यवस्था बस रिक्षा ती आहे परंतु काही काही लोक शौक म्हणा किंवा एक याच्या खातीर टांग्यात बसतात आणि आपलं मोठे मोठे घोडे असतात ना पहिले राजा महाराजाच्या वेळेचे ना ते ना मिळता मग आता हे साध्या घोड्यावरच आपले हे करतात
म्हणजे मतदार राजाची सवारी सध्या या घोड्यांवरन सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही. कसं वातावरण आहे मूर्तिजापूर मध्ये, तुतारी की कमळ? हे तर काही सांगू शकत नाही. टांगा चल रहा है यहाँ पे, बस नहीं है क्या? नहीं बस नहीं है. तो ऑटो है सिर्फ? नहीं ऑटो है, ऑटो है यहाँ. अच्छा ऑटो कम से कम 400-500 ऑटो है. महंगाई बढ़ गई है बहुत. महंगाई बढ़ गई भाई. कितना पैसा मिलता है टांगे से? टांगे पे पैसा है भाई, टांगे पे 200-250 रुपये मिलते हैं. 200-250 मिलता है? 100 रुपये घोड़े को ना. 100 घोड़े को लगता है? लोग बैठते हैं टांगे में? नहीं भाई, एक सवार है, दो सवार बैठते भाई बस. किसी योजना का वगैरह पैसा आता है आपको? नहीं आते नहीं. कुछ भी नहीं आता? तीन लड़कियां हैं बस, भी कोई नहीं. वोट करते हैं क्या? वोट वोट करते ना मैं. अब किसके हवा है फिलहाल? अभी 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 आ नहीं, जब आएंगे मान गिरेंगे घर पे आएंगे. अच्छा. चिट्टिया फिट्टिया जब मान करते हैं हम. अच्छा. हमारा ऐसा, हमारा कैसा है, हम कहीं फुट्टी नहीं जिसको बोले. अच्छा. उधर फूल रहा है फूल को, पंजे रहा है पंजे काय को मारो. अब कोई भी क्या आप सबको देने आ रहा है वो देता ही है. पेट भरता है क्या टांगे से? नहीं यार, महंगाई तो बढ़ गई बहुत. महंगी बढ़ गई. अच्छा तो सवारी आती है टांगे में या नहीं? कभी आती कभी नहीं आती. ये ऑटो की वजह से कम आती है? कम आती है भाई. मूर्तिजापूर मध्ये असणारा या टांगा सफारी ब्रिटिश काळापासून आहेत असं ऐकायला मिळतंय. अर्थात राजे महाराजांच्या काळात असणाऱ्या या टांगा सफारी अजूनही चालूच आहेत. मात्र मतदार राजाला या टांग्यापेक्षा सुद्धा विकास हवाय. कॅमेरामन अशरफ सह मनोज पाठक, झी मीडिया, मूर्तिजापूर.